नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण झटपट भुर्जी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ। सर्वात आधी आपण भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊ। भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे, 4 अंडी, 1 मोठा चमचा तेल, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 टीस्पून मालवणी मसाला, 1 टीस्पून आले लसूण बारीक करून घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद, 1 वाटी कोथिंबीर, 4 पाव आणि बटर। सर्वात प्रथम आपण पॅनमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की आले लसूण घालून ते परतून घेऊ। आता यामध्ये कांदा घालू। कांदा 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ। आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालू। आता यामध्ये मिरची घालून थोडा वेळ हे वाफवून घेऊ। थोडंसं मीठ, आता आपण यामध्ये मालवणी मसाला आणि हळद घालून व्यवस्थित परतून घेऊ।
आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालू आणि व्यवस्थित परतून घेऊन थोडीशी वाफ येऊ देऊ. आता आपण यामध्ये अंडी घालू. तुम्ही हवं तर अंडी एक एक करूनही घालू शकता, फक्त अंडी डायरेक्ट आपल्या पॅनमध्ये फोडण्याऐवजी आधी वाटीत फोडून घ्या, म्हणजे एखादं अंडं खराब निघालं तर ते बाजूला काढता येईल. काही जणांना भुर्जीमध्ये अंडी अगदी बारीक लागतात, तर काही जणांना अंड्याचे मोठे गट्टे लागतात. जर तुम्हाला पण मोठे गट्टे हवे असतील तर अंडी घालून झाल्यावर त्यावर झाकण ठेवा, म्हणजे त्याचे गट्टे होतील. जर तुम्हाला भुर्जीमध्ये अंडं बारीक हवं असेल तर अंडं घातल्यावर लगेच मिक्स करायला घ्या. चला तर मग आपली भुर्जी रेडी आहे. आता ही भुर्जी दुसऱ्या भांड्यात काढून लगेच गरम पॅनवर बटर घालून त्यात पाव परतून घेऊया. आणि आपला भुर्जीपाव रेडी आहे. तुम्ही पण हा भुर्जीपाव घरी नक्की करून पहा आणि कसा झाला आहे तो आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.